नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात आणि ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय शेतकरी कर्मचारी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या चार ऑक्टोबर पासून लागू तीन ऑक्टोबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनल नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइबटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठेरी संपते त्यामुळे आज त्यांना पुन्हा पुढील रिमांडसाठी मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील अठ्ठावीस लाख शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे बँकांनी दिलेल्या याद्यांची छाननी आता पूर्ण झाली आहे आधार प्रमाणीकरणानंतर अंतिम याद्या प्रसिद्ध होऊन त्याचे चावडी वाचन होईल त्यानंतर पंधरा दिवसात अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सरकारने गॅस सिलेंडर ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे माहितीनुसार शनिवार व्यावसायिक सिलेंडरच्या सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आहेत पण किमतीत कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे या बैठकीला नाना पटोले उपस्थित राहणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकावर कोच देखभाल सुविधांच्या विकास कामासाठी पीठ पायाभरणीचा शुभारंभ केला जाणार आहे याला रावसाहेब दानवे भागवत कराड उपस्थित राहणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी नवरात्र महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा मानाचा महर्षी पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज दिला जाणार आहे पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज जिल्हा दौऱ्यावर आहेत जिल्ह्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी केंद्रीय मंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर आहेत दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून जम्मू काश्मीरच्या तीन दिवसाच्या व्यस्त कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज दुपारी साडेबारा वाजता राज्य सचिवालयात पत्रकार परिषदेला संबोधित करतील